नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आय टी आय शेक्सर या आपल्या यूट्यूब चॅनलवर मित्रांनो आज परत मी तुमच्यासमोर आलेले मित्रांनो एन सी बी टी एक्झाम प्रिपेरेशन सिरीज नंबर तीन घेऊन मित्रांनो याच्या अगोदर सिरीज नंबर एक आणि सिरीज नंबर दोन अपलोड केलेले आहेत मित्रांनो ते जर तुम्ही पाहिले नसेल तर आपल्या व्हिडिओ डिस्क्रिप्शनमध्ये जाऊन त्या ठिकाणाहून तुम्ही पाहू शकता मित्रांनो चला तर मग जास्त वेळ न घालवता आजच्या सिरीजला आपण या ठिकाणी सुरुवात करूया स्वागत आहे मित्रांनो परत एकदा तुमचं माझ्या चॅनलवर चला तर मग आजच्या सिरीजला आपण या ठिकाणी सुरुवात करूया आजचा पहिला प्रश्न असा आहे मित्रांनो इन आउटसाइड मायक्रोमीटर डेटम लाईन अँड ग्रॅज्युएशन आर मार्क लान म्हणजेच काय आउटसाईड मायक्रोमीटरवर डेटम लाईन आणि ग्रॅज्युएशन कोणत्या ठिकाणी असतं असं या ठिकाणी प्रश्न विचारलेला आहे आपल्याला तर ऑप्शन नंबर ए आहे स्पिंडलवर ऑप्शन नंबर बी आहे बॅरल ऑप्शन नंबर सी फ्रेम आणि ऑप्शन नंबर डी आहे अॅनिमलवर मित्रांनो जो आपला आउटसाइड मायक्रोमीटर असतो ते आउटसाईड मायक्रोमीटरची मार्किंग कुठं असते अशा पद्धतीने या ठिकाणी आपल्याला प्रश्न विचारलेला आहे मित्रांनो बघा या ठिकाणी जर बघितलं तर आपण अशा प्रकारची या ठिकाणी मार्किंग असते या भागाला काय म्हणतात असं या ठिकाणी आपल्याला प्रश्न विचारलेला आहे मित्रांनो स्पिंडल हा वाला तर भाग नाही मित्रांनो फ्रेम या यू आकाराची जे असते त्याला आपण फ्रेम म्हणतो ॲनिमिल यू आकाराच्या टोकाला जे असते त्याला आपण अॅन्युल म्हणतो तर मित्रांनो याचं जे काय राईट आन्सर आहे तर ते आन्सर आहे मित्रांनो बॅरल कारण की याच बॅरलला दुसरं नाव आहे स्लीव स्लीव किंवा बॅरलवर याची डेटम किंवा ग्रॅज्युएशनची आखणी असते त्याच्यानंतरचा दुसरा प्रश्न आपण या ठिकाणी बघितला तर तो आहे बघा द टू पार्ट्स ऑफ अ ट्राय स्क्वेअर आर म्हणजेच काय ट्राय स्क्वेअरचे दोन पार्ट्स कोणते आहेत असं त्यांना विचारलेलं आहे मित्रांनो तर बघा ऑप्शन नंबर ए आहे स्ट्रेट अँड ब्लेड त्याच्यानंतर ऑप्शन बी आहे स्टिक अँड प्लेट ऑप्शन नंबर सी आहे स्टॉक अँड ब्लेड आणि ऑप्शन नंबर डी आहे स्टॉक अँड वेज आता स्क्वेअर कोणाला माहीत नाही मित्रांनो स्क्वेअर तर सर्वांनाच माहीत असतं स्क्वेअर माहीत नाही असा कोणी नाहीच कारण की ज्यावेळेस आपण मेकॅनिकल फील्डमध्ये काम करतो त्याला डेली वेजेसमध्ये आपण या ठिकाणी याला वापरत असतो तर बघा हावाला जो भाग झाला हावाला जो भाग आहे तो स्टॉकचा आणि हावाला भाग आहे तो आहे ब्लेडचा मग या ठिकाणी दोन भाग विचारलं होतं की कोणते आहेत मग या ठिकाणी राईट आन्सर कोणते येणार मग ऑप्शन नंबर सी स्टॉक अँड ब्लेड त्यानंतर बघूया क्वेश्चन नंबर तीन नेम ऑफ द टूल शो इन इन फिगर म्हणजेच का खालील फिगर येणाऱ्या टूलचं नाव काय मित्रांनो तर बघा फिगर आलेली आहे त्याचं नाव काय या ठिकाणी विचारले तर ऑप्शन बघूया बॉल पेन हॅमर ऑप्शन नंबर बी आहे क्रॉस पेन हॅमर ऑप्शन नंबर सी आहे स्टेट पेन हॅमर आणि ऑप्शन नंबर डी आहे मॅलेट मित्रांनो आता या प्रश्नाचं उत्तर प्रत्येकालाच यायला पाहिजे मित्रांनो कारण की अत्यंत सोपा आणि आपण डेली रुटीनमध्ये वापरताना ह्या हॅमरचा वापर जास्तीत जास्त, जास्त करून करत असतो म्हणून या ठिकाणी या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला कमेंट करायचं आहे मित्रांनो चला तर मग पुढं बघूया क्वेश्चन नंबर एक चार नेम ऑफ द गेज म्हणजेच खालीलप्रमाणे हे जे काय गेज आलेलं आहे त्या गेजचं नाव काय असं या ठिकाणी विचारलेलं आहे ऑप्शन नंबर ए प्लग गेज ऑप्शन नंबर बी टेपर प्लग गेज ऑप्शन नंबर सी प्रोग्रेसिव्ह टेपर गेज आणि ऑप्शन नंबर डी प्रोग्रेसिव्ह प्लग गेज मित्रांनो ज्यावेळेस फिगर येतात मित्रांनो त्या फिगरला थोडंसं ऑब्झर्व करायचं आणि ऑप्शन काय विचारले आहे त्या ऑप्शनला या ठिकाणी आपल्याला बघायचं म्हणजे लगेच आपल्याला उत्तर या ठिकाणी लक्षात येईल या ठिकाणी ऑप्शन हे जर बघितलं आपण या ठिकाणी प्लग गेस तर आपल्याला दिसत आहे पण या ठिकाणी बघा गो आणि नो गो या एकाच साईडला या ठिकाणी दिलेले आहे त्यामुळे तर त्याच्यानंतर बघूया टेपर प्लगेज कारण की इथं टेपर कुठेही दिसत नाही म्हणून हा ऑप्शन होणार नाही या ठिकाणी प्रोग्रेसिव्ह टेपर गेज कारण की या ठिकाणी टेपरच नाही म्हणून या ठिकाणी तो होणार नाही म्हणून याचा राईट आन्सर असेल ऑप्शन नंबर डी प्रोग्रेसिव्ह प्लगेज कारण की या प्रोग्रेसिव्ह प्लगेजवर गो अँड नो गो एकाच इंडोर या ठिकाणी दिलेलं असतं म्हणजे एकाच बाजू या ठिकाणी दिलेलं असतात त्यानंतर बघूया क्वेश्चन नंबर पाच आयडेंटिफाय द गेज शो इन द फिगर गिवन ब्लू म्हणजेच काय खाली आलेल्या आकृतीला काय म्हणतात या ठिकाणी विचारलेलं आहे ऑप्शन नंबर ए आहे स्टँडर्ड गेज ऑप्शन नंबर बी आहे स्टँडर्ड वायर गेज ऑप्शन नंबर सी आहे थिकनेस गेज आणि ऑप्शन नंबर डी आहे नन ऑफ अब द अबो चल तर मग याचा राईट आन्सर बघूया आपण जो काय राईट आन्सर आहे मित्रांनो तो स्टँडर्ड वायर गेज यालाच एस डब्ल्यू जी म्हणून या ठिकाणी ओळखले जाते मित्रांनो एस डब्ल्यू जी म्हणजेच काय स्टँडर्ड वायर गेज त्यानंतर बघूया आपण पुढचा क्वेश्चन आपला ऑप्शन क्वेश्चन नंबर सहा आयडेंटिफाय द गेज शो इन द फिगर गिवन बिलो म्हणजे खालील प्रकारचं जे काही आलेलं आहे त्याचं या गेजचं नाव काय असं आपल्याला या ठिकाणी विचारलेलं आहे तर बघा ऑप्शन नंबर ए आहे थ्रेड स्नॅप गेज ऑप्शन नंबर बी आहे थ्रेड पीच गेज ऑप्शन नंबर सी आहे ऍडजस्टेबल स्नॅप गेज आणि ऑप्शन नंबर डी आहे प्लेन स्नॅप गेज आता या ठिकाणी बघा मित्रांनो हा स्नॅप गेज तर आहे पण कशा प्रकारचा स्नॅप गेज आहे या ठिकाणी विचारलेलं आहे ऑप्शन नंबर या थ्रेड प्लग गेज आता या याच्या इनवर कुठंच थ्रेड नाही त्या ठिकाणी म्हणून तो होणार नाही या ठिकाणी थ्रेड पीच गेज परत या ठिकाणी थ्रेड विचारले कुठंच थ्रेड नाही म्हणून तो पण होणार नाही ॲडजस्टेबल स्नॅप गेज या ठिकाणी ॲडजस्टेबल करण्यासारखं काहीच नाही मित्रांनो या ठिकाणी अटॅचमेंट काही दिसत नाही म्हणून तो ॲडजस्टेबल पण होणार नाही म्हणून याचा राईट आन्सर असेल ऑप्शन नंबर डी प्लेन स्नॅप गेज त्यानंतर बघूया आपण क्वेश्चन नंबर सात आयडेंटिफाय द मशीन शो इन फिगर गिवन बिलो म्हणजे खालील प्रकारे येणाऱ्या मशीनचं नाव काय तर बघा या ठिकाणी आलेलं आहे या प्रकारचे की ते या ठिकाणी ड्रिल मशीन दिसतच आहे मग ते कोणत्या प्रकारचे ड्रिल मशीन आहे ते यांना सांगायचं तर ऑप्शन नंबर ए पिलर ड्रिलिंग मशीन आहे ऑप्शन नंबर बी आहे रेडियल ड्रिलिंग मशीन आहे आणि ऑप्शन नंबर सी आहे मल्टीस्पिंडल ड्रिलिंग मशीन आहे का ऑप्शन नंबर डी ऑल ऑफ द अबो आहे मित्रांनो बघा पिल्लर टाईप ड्रिलिंग मशीनमध्ये फक्त या प्रकारचा असतो आणि कोण रेडियल ड्रिल मशीन आहे म्टीस्पिंडल म्हणजे या ठिकाणी स्पिंडल एकापेक्षा जास्त स्पिंडल या ठिकाणी लावलेले असतात मित्रांनो अल ऑफ द नाही म्हणून याचा राईट आन्सर जे काय असणार मित्रांनो ही रेडियल ड्रिल मशीन कारण की या ड्रिल रेडियल ड्रिलिंग मशीनमध्ये हेवी जो काही हेवी वर्क असतो त्या हेवी वर्कमध्ये या ठिकाणी काम करतो आणि याचा स्पिंडल काय करतो मात्र मित्रांनो तीनशे साठ डिग्रीमध्ये मूवमेंट करतो अशा प्रकारचे तीनशे साठ डिग्रीमध्ये मूवमेंट करतो याला हायड्रोलिक किंवा न्यूमॅटिकने याला खालीवर आउटलेट वगैरे या ठिकाणी करता येतं याला चला तर मग पुढचा क्वेश्चन बघूया आपण व्हॉट इज द नेम ऑफ लॉकिंग डिवाईस म्हणजे काय लॉकिंग डिव्हाइसचं नाव काय या ठिकाणी आहे आकृतीमध्ये तुम्हाला दिसत आहे या लॉकिंग डिव्हाइसचं नाव काय विचारलेलं आहे मित्रांनो ऑप्शन नंबर ए आहे टॅब वॉशर ऑप्शन नंबर बी आहे लॉकिंग प्लेट ऑप्शन नंबर सी आहे लॉक वॉशर आणि ऑप्शन नंबर डी आहे स्प्रिंग वॉशर म्हणजेच काय या ठिकाणी एक वॉशर दिलेले त्या वॉशरचा कोणता प्रकार आहे या ठिकाणी विचारले मित्रांनो तर याचा राईट आन्सर आहे स्प्रिंग वॉशर कारण की हेवी ड्युटीसाठी या ठिकाणी स्प्रिंग वॉशर वगैरे आपण या ठिकाणी वापरत असतो त्याच्यानंतर बघा क्वेश्चन नंबर नऊ आहे वॉट इज द अॅडव्हान्टेजेस ऑफ यूजिंग गिब हेडेड की म्हणजेच काय गिब हेड की जी आपण वापरतो तर त्या याचा फायदा काय या कीमध्ये वापरण्याचा फायदा काय तो ऑप्शन नंबर ए आहे बघा युजड फॉर टेपर फिटिंग म्हणजे टेपर फिटिंगसाठी वापरतो कॅन बी विथ्रॉन इझिली म्हणजे सहजतेने आपण याला बाहेर काढू शकतो आणि ऑप्शन नंबर सी आहे प्रोवाइड्स युनिडायरेक्शनल टॉर्क म्हणजे वेगवेगळ्या डायरेक्शन आपण याला वापरू शकतो आणि त्याच्यानंतर ऑप्शन नंबर डी आहे गुड इन हाय स्पीड ॲप्लिकेशन तर मित्रांनो याचा जो काय राईट आन्सर आहे मित्रांनो तर तो आहे ऑप्शन नंबर बी कॅन बी विथ्रॉल इझिली हा एक याचा फायदा आहे कारण की याच्यामध्ये हुक टाकल्याच्या नंतर याला जसं आपण बाहेर ओढतो ते ॲटोमॅटिकली याच्यामध्ये बाहेर येऊन जाते म्हणून हा या गिबेडकीचा फायदा आहे मित्रांनो त्यानंतर बघूया क्वेश्चन नंबर दहा वॉट इज द ॲक्ट ऑफ जॉईनिंग द स्लीप गेज टुगेदर फॉर बिल्डिंग अप साईज म्हणजेच काय या प्रकारचे दोन स्लिप गेज आहेत म्हणजे स्लिप गेज म्हणजे दोन महिन्यापेक्षा या ठिकाणी एकापेक्षा अनेक स्लिप गेज आहेत मग यांना काय करणार आपण एकमेकांना काय करणार आपण जोडणार या जोडण्याच्या प्रक्रियेला काय म्हणतो या ठिकाणी असा प्रश्न विचारलेला आहे आपल्याला तर बघा ऑप्शन नंबर ए आहे ग्लेझिंग ऑप्शन नंबर बी आहे पिनिंग ऑप्शन नंबर सी आहे लोडिंग आणि ऑप्शन नंबर डी आहे रिंगिंग मित्रांनो ऑप्शन जर बघितलं आपण ग्लेझिंग वगैरे किंवा असो किंवा लोडिंग असो हे सगळे ग्रँडिंग व्हीलवर येणार आहेत त्याच्यानंतर पिनिंग वगैरे हो बघितलं तर आपण फाईलवर येणार आहे यातला याच्यातला जो का राईट आन्सर आहे कारण की हे तीन जे दिसत आहेत ते एखाद्या याच्यामध्ये येणारे दोष आहेत पण याचा जो काय राईट आन्सर आहे मित्रांनो तर तो आहे ऑप्शन नंबर डी रिंगिंग कारण की ज्यावेळेस आपण स्लीप गेजला जोडण्याच्या प्रक्रियेला काय म्हणतो आपण रिंगिंग त्यानंतर बघूया वॉट मटेरियल इज यूज टू मेक अ साइन बार आता साइन बार बनवायचं आहे त्याचा कोणता धातू आपण या ठिकाणी वापरतो तर ऑप्शन नंबर ए आहे इनवॉर्स स्टील ऑप्शन नंबर बी आहे हाय स्पीड स्टील ऑप्शन नंबर सी आहे हाय कार्बन स्टील आणि ऑप्शन नंबर डी आहे स्टेबलाइज क्रोमियम स्टील मित्रांनो तर याचा जो काय राइट आन्सर आहे मित्रांनो स्टेबलाइज क्रोमियम स्टील कारण की हा साइन बार आणि स्लीप गेज आपण काय करतो एकत्र वापरतो त्यानंतर बघूया विच फाईल इज यूज टू मेक द जॉब क्लोज टू द फिनिशिंग साईज आता या ठिकाणी आपल्याला असं विचारलं आहे की एखादा जॉब आपण करत आहे तर जॉब करत असताना तो एकदम जवळ आहे फिल म्हणजे कशाच्या जवळ आहे जो की फायनल साईजच्या जवळ आहे मग त्या ठिकाणी आपण कोणत्या साईज फाईल आपण या ठिकाणी वापरणार तर ऑप्शन नंबर ए आहे सिंगल कट फाईल ऑप्शन नंबर बी आहे कर्व कट फाईल ऑप्शन नंबर डी आहे सेकंड कट फाईल आणि ऑप्शन नंबर डी आहे डबल कट फाईल तर मित्रांनो प्रश्न परत एकदा समजून घ्या की प्रश्न असा विचारतोय की आपण काम करत असताना अत्यंत जवळ म्हणजे फिनिशिंग लाईनला एकदम आपण जवळ मग आता त्या ठिकाणी जास्त मटेरियल तर आपल्याला काढायसाठी नाही मग त्या ठिकाणी कोणतं फाईल वापरणार तर मित्रांनो अशा ठिकाणी आपण कोणती फाईल वापरतो तर तो आहे सेकंड कट फाईल त्यानंतर बघूया आपण विच फाईल हॅज द पॅरल एच थ्रो द लेन बघा आता तुम्ही या ठिकाणी प्रश्न असं विचारलेला आहे आपल्याला की फाईलचा जो एज आहे तो कशी असतो माहिती आहे का अशी पॅरल असतो कारण की जनरली जर फाईल आपण बघितलं तर ते पर, अशा प्रकारचे असते थोडासा टेपर मग अशी याला काय करतो आपण याला स्ट्रेट बनवतो अशा पद्धतीनं कारण की आता या ठिकाणी जर बघितलं तर प्रश्न काय विचारला आहे आपल्याला पॅरल एज थ्रू द लेथ म्हणजे पूर्ण लांबीमध्ये कशी आहे ती पॅरल आहे मग ती फाईल कोणती या ठिकाणी आपल्याला विचारलं आहे तर ऑप्शन नंबर ये आहे हँड फाईल ऑप्शन नंबर बी आहे बास्टर्ड फाईल ऑप्शन नंबर सी आहे रास्पकट फाईल आणि ऑप्शन नंबर डी आहे कट फाईल मित्रांनो या तीन जर फाईल बघितल्या आपण खालीलप्रमाणे तर ती कशी आहे माहिती का एकदम टेपर फाईल आहे टेपर म्हणजेच कसा एकास तीन काय असतो टेपर असतो दोन तीन काय असेल याच्यामध्ये मग पॅरल असतो तर मग याचा जो काय राइट आंसर आहे मित्रांनो तर तो आहे हँड फाईल यालाच काय म्हणतो आपण सेफ एज फाईल त्यानंतर बघूया वॉट इज द मटेरियल टू मॅन्युफॅक्चर्स बेंच वाईस म्हणजे बेंच वाईस आपल्याला बनवतात बेंच वाईस बनवताना कोणत्या प्रकारचं मटेरियल आपण या ठिकाणी वापरतो मित्रांनो तर ऑप्शन नंबर आहे टूल स्टील ऑप्शन नंबर बी आहे हाय कार्बन स्टील ऑप्शन नंबर सी आहे मीडियम कार्बन स्टील आणि ऑप्शन नंबर डी आहे कास्ट आयरन मित्रांनो एक मुद्दा लक्षात घ्या या ठिकाणी की आपल्याला विचारले काय बघा बेंच वाईस आपल्याला बनवायचं पण एखादा पार्ट विचारले का कारण का 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 की बेंच वाईसचे जॉ एका जॉपलेट एका मटेरियलला बनवतो हँडल एका मटेरियल बनवतो बॉक्सनोट एका मटेरियल बनतो आपल्याला फक्त इथे जनरली विचारले की बेंच वाईज कोणत्या मटेरियलपासून बनवलेलं असतं तर त्यावेळेस मित्रांनो उत्तर जे काय असल्याचा कास्ट आयरन या कास्ट आयरनपासून बनवण्याचं एकच कारण आहे की आर्नियाच्या कास्ट आयरन मध्ये याच्यामध्ये धक्के सहन करण्याचे म्हणजे काय कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेंथ या ठिकाणी चांगली असते मित्रांनो चला तर मग क्वेश्चन नंबर पंधरा वॉट इज द नेम ऑफ द टूल शो इन फिगर म्हणजेच खालील फिगरमध्ये येणारं टूलचं नाव हो काय मित्रांनो प्रत्येकालाच माहीत आहे याच्यामध्ये फक्त थोडंसं कन्फ्यूज होता तर बघा ऑप्शन नंबर ए आहे आउटसाइड मा ऑप्शन नंबर बी इनसाइड केली पर ऑप्शन नंबर सी जेनी कॅलिपर आणि ऑप्शन नंबर डी डिवायडर मित्रांनो या ठिकाणी जर डिवायडरचा विचार केला तर या ठिकाणी स्टेट लेग असे या प्रकारचे असतात त्याच्यानंतर बघा आऊटसाईड कॅलिपर आहे इनसाईड कॅलिपर आहे आता इनसाइड कॅलिपर बघा आता खूप सारे विद्यार्थी काय करतात किंवा याचे लेग जे काय करतात आतमध्ये लावले आहे ते म्हणून याला काय म्हणतो सरळ सरळ आपण लेग साईड म्हणत असतो म्हणून या ठिकाणी काय करतात ले इन साईड कॅलिपर म्हणून याला मारत असतात पण नाही मित्रांनो याचं जे काय राईट आन्सर आहे बघा हा जरी याची लेख आतमध्ये असेल तर तो काय करतो बाहेरील माप चेक करण्याचं काम करतो म्हणून याचा राईट आन्सर आहे मित्रांनो आऊटसाईड कॅलिपर त्यानंतर बघूया क्वेश्चन नंबर सोळा विच पंच इज युज फॉर विटनेस मार्क म्हणजे विटनेस मार्क देण्यासाठी आपल्याला कोणता पंच वापरतो आपण या ठिकाणी असा प्रश्न विचारलेला आहे तर बघा ऑप्शन नंबर ए आहे डॉट पंच ऑप्शन नंबर बी आहे पिन पंच ऑप्शन नंबर सी आहे बेल पंच आणि ऑप्शन नंबर डी आहे सेंटर पंच मित्रांनो जो काय याचा राइट आन्सर आहे मित्रांनो तर तो आहे डॉट पंच कारण की पंचमध्ये जर बघितलं तर आपण सुरुवातीला अगोदर पडतो प्रिक पंच त्यानंतर पडतो डॉट पंच त्यानंतर पडतो सेंटर पंच यात प्रिक पंचला आपण तीस डिग्री म्हणतो याला साठ डिग्री म्हणतो डॉट पंचला आणि सेंटर पंचला काय म्हणतो नव्वद डिग्री म्हणतो म्हणून बघा या ठिकाणी ज्यावेळेस तीस डिग्रीचा आपण वापरतो तर त्यावेळेस एक तर डिवायडर पॉईंट लोकेट करण्यासाठी वापरतो त्याच्यानंतर डॉट पंच म्हणजे सॉरी डॉट पंच म्हणजेच काय डॉट पंचला जो वापर आपण वापरतो जे काय आपण मार्किंग करतो की नाही मार्किंग किंवा पंचिंग करताना आपण पंचिंग करताना वापरतो त्याला आपण इथं डॉट पंच म्हणतो आणि सेंटर पॉईंट ड्रिल पॉईंटचं सेंटर पॉईंट लोकेट करण्यासाठी सेंटर पंच या ठिकाणी आपण वापर करतो त्यानंतर बघूया वॉट इज द युनिट ऑफ कटिंग स्पीड इन ड्रिलिंग ऑपरेशन आता या ठिकाणी जे काय कटिंग स्पीड काढतो आपण मित्रांनो ज्यावेळेस ड्रिल मशीनवर काम करतो काम करतो असताना कटिंग स्पीड काढतो मग कटिंग स्पीडचा युनिट काय म्हणजेच का एक, एक काय या ठिकाणी आपल्याला विचारलेलं आहे ऑप्शन नंबर ए आहे मीटर पर मिनिट सेकंड पर मिनिट सी आहे मिनिट पर मीटर आणि ऑप्शन नंबर डी आहे मिलीमीटर पर रिव्हॉल्युशन मित्रांनो तर बघा याचा जो काय राईट आन्सर आहे तर तो आहे मीटर पर मिनिट कारण की ज्यावेळेस आपल्याला फीड विचारायला असतं तर त्या फीड कसं काढलेलं असतो मिलीमीटर पर रिव्हॉल्युशनमध्ये फीड काय करतो माहिती आहे का एका रिव्हॉल्युशनमध्ये आपण किती आतमध्ये जातो ते काढतो कटिंग स्पीड म्हणजेच काय एका याच्यामध्ये काढणारी संख्या त्यानंतर बघूया वॉट इज द नेम ऑफ व्हाईस म्हणजेच काय या व्हाईसचा उपयोग नाव काय या ठिकाणी आपल्याला विचारले आहे आकृती तुमच्या समोर आलेली आहे ऑप्शन नंबर ए पिन वाईस ऑप्शन नंबर बी आहे मशीन वाईस ऑप्शन नंबर सी आहे बेंच वाईस आणि ऑप्शन नंबर डी आहे हॅन्ड वाईस आता या ठिकाणी सरळ सर आपल्याला माहिती आहे मित्रांनो की बेंच वाईस नाही मशीन वाईस नाही आणि पिन वाईसने म्हणून याचा जो है का रायट आन्सर आहे तो काय होणार आहे मग हँड वाइज कारण की याला आपण हाताद्वारे ऑपरेट करतो हे की मेकर्स वगैरे असतात ना चाबी वगैरे बनवून आणि याने जास्तीत जास्त करून याचा उपयोग करतात त्यानंतर बघूया व्हॉट इज द नेम ऑफ द चीझल म्हणजे चीझलचा कोणता प्रकार आहे या ठिकाणी विचारलेला आहे बघा आकृती तुमच्या समोर आलेली आहे या ठिकाणी ड्रिलिंग केलेला आहे ड्रिलिंग केलेला भाग तोडण्यासाठी या प्रकारची चीझल वापरतो आपण तर तो चीझल कोणती आहे बघा फ्लॅट चीझल ऑप्शन नंबर बी आहे वेब चीझल ऑप्शन नंबर सी आहे हाल्फराउंड चीझल आणि ऑप्शन नंबर डी आहे क्रॉस कट चीझल तर मित्रांनो याचा जो काय राईट आन्सर आहे तर तो आहे मित्रांनो वेब चीझल कारण की ज्यावेळेस आपण चेन ड्रिलिंग करतो चेन ड्रिलिंग केलेल्या जॉबला तोडण्यासाठी कोणती वापरतो मग आपण या ठिकाणी वेब चीझल वापरतो त्यानंतर बघूया विथ चीझल इज यूज फॉर कटिंग ऑइल ग्रुव्ज आता या ठिकाणी काय करणार आहे ऑईलचे ग्रुव बनवलेले आहेत मित्रांनो तर या ठिकाणी कोणत्या प्रकारची चीझल वापरली असा प्रश्न विचारलेला आहे आपल्याला तर ऑप्शन नंबर ए आहे फ्लॅट चीझल ऑप्शन नंबर बी आहे वेब चिजल ऑप्शन नंबर सी आहे हाफ राऊंड चिजल आणि ऑप्शन नंबर डी आहे डायमंड पॉईंट चिझल तर बघा याचं जो काय मित्रांनो फ्लॅट चिजल जी आहे ती सर्वसाधारण कामासाठी वापरतो वेब चिजल आपण या ठिकाणी चेन ड्रिलिंग वगैरे जे करतो ते त्याच्यासाठी वापरतो आणि डायमंड पॉईंट चिजल जे आहे मित्रांनो एखादा कोपऱ्यातले वगैरे मटेरियल या ठिकाणी डिग्री डिग्रीमधले कोपऱ्यातले मटेरियल काढण्यासाठी वापरतो म्हणून याचा जो काय राईट आन्सर आहे मित्रांनो तर तो आहे हाफ राऊंड चिजल तर मित्रांनो आज आपण बघितलं क्वेश्चन सिरीज तीन यामधले क्वेश्चन मित्रांनो तुम्हाला जर काही अडचण येत असेल तर मित्रांनो किंवा अजून कशा प्रकारचे क्वेश्चन जर तुम्हाला हवे असतील तर आम्हाला कमेंटद्वारे कळू शकता धन्यवाद